हॅलो मुलांना, मी कविता संतोष देवकरे तुमचं सोक्रा अकॅडमीमध्ये स्वागत करते. इयत्ता 9वीचा सामान्य विज्ञानाचा 5वा धडा बघतोय. त्यातला आता पुढचा पाठ बघायचा आहे. त्याचा पुढचा पाठ आहे आयनिक संयुगे. तर ही आयनिक संयुग काय आहेत? तर जो आपल्याकडे रेणू असतो त्या रेणूचे दोन घटक पडतात. त्यातला पहिला असतो कॅटायन, हा असतो पॉझिटिव्ह, आणि दुसरा असतो अनायन, म्हणजे तो असतो निगेटिव्ह. हा जो पॉझिटिव्ह असतो कॅटायन, तो आम्लारी धर्मी असतो. बघा, आम्लारी धर्मी आणि अनायन जो असतो तो आम्ल धर्मी असतो. ओके, म्हणून कॅटायन आणि अनायन या दोन्हींचे पण आयन हे कसे असतात? विरुद्ध असतात. आणि आपल्याला माहिती आहे जर आयन विरुद्ध असतील तर त्यांच्यामध्ये काय येणार आहे? अट्रॅक्शन होणार आहे. ते परस्परांना एकमेकाला अट्रॅक्ट करणार आहेत. म्हणून या आयनांवर विरुद्ध विद्युत प्रभार असल्याने त्यांच्यामध्ये आकर्षण बल प्रयुक्त होत आहे. ओके, बघा रेणूचे दोन घटक पडणार आहेत. पहिला भाग आहे कॅटायन, दुसरा आहे अनायन. कॅटायन म्हणजे पॉझिटिव्ह आहे, म्हणजेच तो आम्लारी धर्मी आहे, आणि अनायन हा निगेटिव्ह आहे, म्हणजेच आम्लारी धर्मी आहे. ओके, सॉरी, आम्लधर्मी आहे. तर हे आम्लारी धर्मी आणि आम्लधर्मी जे आहेत त्यांचं साईन वेगवेगळं असल्यामुळं, चिन्ह वेगवेगळं असल्यामुळं ते एकमेकांकडे आकर्षित होणार आहेत, आणि मग त्यांचा संयोग होणार, आणि मग त्याच्यापासून रेणू तयार होणार आहे. ओके, तर यानंतर आपल्याला बघायचं आहे. बघा इथे एनएची संरचना दिलेली आहे. तर त्याचं बघा, त्याच्या पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8 आणि तिसऱ्यामध्ये 1 असे इलेक्ट्रॉन्स असतात. हा जो एनएचा अणू आहे त्या अणूमध्ये हा असतो त्याचा मधला भाग. ओके, त्याच्यामध्ये न्यूट्रॉन आणि प्रोटॉन यांचं कॉम्बिनेशन असतं. ओके, न्यूट्रॉन आणि प्रोटॉन याच्यामध्ये प्रेझेंट असतं. न्यूट्रॉन आणि प्रोटॉन असं हे त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. आणि त्याचे बघा इलेक्ट्रॉन्स कसे असतात, तर पहिल्या राऊंडमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, दुसऱ्या राऊंडमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत, आणि तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन्स आहे. पण हा जो एन ए आहे त्याच्या शेवटच्या म्हणजे तिसऱ्या ऑर्बिटमध्ये जो 1 इलेक्ट्रॉन्स आहे त्यामुळे काय झालेलं आहे, त्याला तो पूर्ण स्थिर राहू शकत नाही. म्हणून तो काय करणार आहे, हा त्याला इजी काय पडणार आहे, त्याला 1 इलेक्ट्रॉन द्यायला इजी पडणार आहे. मग म्हणून तो देऊ शकतो. जर त्यांना दिलं 1 इलेक्ट्रॉन्स दिला तर त्याची संरचना अशी होणार आहे की पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन, असा पद्धतीनं होणार आहे. पण काय झालंय, इथे 1 इलेक्ट्रॉन कमी झालेला आहे, म्हणून जो एन ए आहे हा पॉझिटिव्ह झाला. कारण 1 इलेक्ट्रॉन कमी झाला म्हणजेच निगेटिव्ह 1 भार कमी झाला. म्हणून हा जो आयन आहे हा एन एचा तो पॉझिटिव्ह राहणार आहे. तसंच इथे दिलेला आहे सीएलचा. ओके, सीएलची संरचना बघायची. सीएलच्या बघा पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत, आणि शेवटच्या म्हणजे तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. याच्याकडे शेवटच्या म्हणजे तिसऱ्या ऑर्बिटमध्ये जे 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, तर याला 7 देण्यापेक्षा 1 घेणं इजी पडणार आहे. म्हणून तो काय करणार आहे, हा जो सीएल आहे तो एन ए बरोबर संयुग पावणार आहे. म्हणून तो काय करतो, याचा 1 इलेक्ट्रॉन इथे ॲड करून घेणार आहे. पण ज्यावेळी जर यानं 1 इलेक्ट्रॉन्स ॲड केला तर काय होणार आहे बघा, ह्याची संरचना अशी होणार आहे, पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 आणि तिसऱ्याही ऑर्बिटमध्ये 8. म्हणून याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आल्यामुळं त्याची काय होणार आहे, त्याचं आयन हे निगेटिव्ह दाखवणार आहे. कारण पॉझिटिव्ह इथं त्याच्या मध्यभागामध्ये, त्याच्या या मध्यभागांमध्ये न्यूट्रॉन आणि प्रोटॉन यांची संख्या आणि बाहेरचे इलेक्ट्रॉन यांची संख्या ही सेम असावी लागती, तर तो अणू असतो तो स्थिर होऊ शकतो, नाही तर तो स्थिर होऊ शकत नाही. मग त्याला काय करावं लागतं, स्थिर होण्यासाठी त्याच्याकडे असलेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत
मग ते किती आहेत त्याच्या बाहेरच्या कक्षेमध्ये, तर ते बघावे लागतात आणि त्याला त्याच्या दुसऱ्या एखाद्या अणूबरोबर संयोग पाहून घ्यावा लागतो, तर तो अणू काय होणार आहे, स्थिर होणार आहे. म्हणून इथे एने जो आहे तो सीएल बरोबर संयोग पावणार आहे आणि त्याला हा जो एक इलेक्ट्रॉन्स आहे तो त्या सीएलला देऊन टाकणार आहे. तर अशा पद्धतीने बघा, इथे हा जो एने आणि हा सीएल, हा एने आहे प्लस, ओके, म्हणजे प्लस म्हणजे काय आहे, कॅटायन आहे म्हणजेच आम्लारी धर्मी झाला, आणि सीएल आहे मायनस म्हणजे अनायन झाला म्हणजे तो आम्लधर्मी झाला. ह्या दोघांचा संयोग होऊन NaCl असा काय होणार आहे, त्याचं संरचना तयार होणार आहे. आणि ती बघा इथे दाखवलेली आहे, ह्या Na च्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये एक इलेक्ट्रॉन्स आहे, तो कशाबरोबर कंबाईन झालेला आहे, सीएलच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये सात इलेक्ट्रॉन्स असल्यामुळं त्यांच्या बरोबर तो कंबाईन झालेला आहे, आणि मग इथे NaCl हा रेणू तयार झालेला आहे. अशा पद्धतीनं आपल्याला आज कळलं की आयनिक संयुग कशी तयार होतात. एखाद्या संयुगाकडं, एखाद्या रेणूकडं, अणूकडे काय असतात, एखादे इलेक्ट्रॉन जास्त असतात किंवा काही ठिकाणी कमी असतात. मग जास्त असलेले काय करतात, कमी असलेल्यांना देऊन टाकतात, किंवा कमी असलेले काय करतात, जास्त वाल्यांकडे देऊन टाकतात. अशा पद्धतीनं त्यांचा संयोग होतो आणि मग नवीन संयोग तयार होतो, संयुगे तयार होतात. म्हणजे ते संयोग म्हणजे काय असणार आहे, जी मूलद्रव्य आहेत ते ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस त्याला म्हणायचं संयुग. आता त्यानंतर बघायचं जलीय द्रावण. जलीय द्रावण म्हणजे काय, तर बघा आपल्या घरामध्ये आपण लिंबू पाणी पितो, है की नाही, मीठ असेल, साखर असेल, हे आपण ज्यावेळी पाण्यात मिक्स करतो ना त्यावेळेस काय होतं, त्याचं एक द्रावण तयार होतं. हां, आपण मीठ पाण्यामध्ये मिक्स केलं तर ते खारट पाणी तयार होतं, साखर मिक्स केली तर ते गोड पाणी तयार होतं. मग हे असं का होतं, तर तिथे त्याचं जलीय द्रावण तयार होतं. म्हणजे काय होतं, तर बघा आयनिक संयोग पाण्यात मिसळल्यावर हे जलीय द्रावण तयार होणार आहे. जलीय द्रावण कधी तयार होणार आहे, ही जी आयनिक संयुग आहेत अशा पद्धतीची, ही आयनिक संयुग पाण्यात ज्यावेळी मिसळतात त्यावेळी त्याचं जलीय द्रावण तयार होतं. ओके, ही आहे काय, पाण्यात मिसळणारी जलीय द्रावण. ओके, तसंच आपल्या बघा पाठ्यपुस्तकामध्ये अजून एक उदाहरण दिलेलं आहे की पाण्यामध्ये तेल ओतलं तर पाण्यामध्ये तेल मिक्स प्रॉपरली होत नाही, किंवा लाकडाचा भुसा तो सुद्धा पाण्यामध्ये प्रॉपरली मिक्स होत नाही, त्यामुळे त्याचं जलीय द्रावण व्यवस्थित तयार होणार नाही. त्यानंतर बघा हे जलीय द्रावण होणार कसं आहे तयार, तर त्यासाठी सांगितलं स्थायू रूपात आयनिक बंध एकमेकांना चिटकून असतात. एखादा आपण साखरेचा दाणा घेतला किंवा मिठाचा एखादा खडा घेतला, त्यावेळी आपण जर बघितलं तर काय असतं, ते जो मिठाचा खडा आहे तो असा घट्ट असतो, स्थायू रूप मध्ये असतो. म्हणजे त्यावेळेस हे जे NaCl, NaCl म्हणजे काय, मीठ, तर हे जे NaCl आहे ते दोन्ही Na चे आणि Cl हे दोन्ही एकमेकाला असे घट्ट चिटकून बसलेले असतात. म्हणून त्याचं काय झालेलं असतं, स्थायू रूप तयार झालेलं असतं. पण जेव्हा पाण्यात विरघळायला सुरुवात झाल्यास पाण्याचे रेणू आयनांच्या मध्ये घुसतात व त्यांना वेगळे करतात. काय होतं, ज्यावेळी हे NaCl आपण पाण्यात टाकू त्यावेळेस काय होणार आहे, हे NaCl पाण्यात टाकलं की हे जे चिटकून बसलेले आहेत एकमेकाच्या जवळ अगदी घट्टपणानं, तर ते काय होणार आहे, जे पाणी आहे ते त्याच्या मध्ये मध्ये घुसणार आहे, असं की ते असे घुसणार आहे. पाण्याचे रेणू बारीक बारीक कण हे काय होणार आहेत, ह्याच्या मध्ये मध्ये घुसणार, आणि ते घुसल्यामुळं काय होणार आहे, ते घुसल्यामुळं ह्या हे जे आहेत ते सेपरेट होणार आहे. ओके, म्हणून जलीय द्रावण तयार होताना आयनिक संयुगाचे विचरण होते, आणि म्हणून ज्यावेळी जलीय द्रावण तयार होताना त्यावेळी हे जे आयनिक संयुग आहेत त्याचं विचरण होतं, ते सेपरेट सेपरेट होतात. विचरण होणे म्हणजे काय, सेपरेट होणे. ओके, तर अशा पद्धतीनं जलीय द्रावण तयार होताना कारण सांगा असा सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. त्यामध्ये त्यांनी विचारतील जलीय द्रावण तयार होताना आयनिक संयुगाचे विचरण का होते, कारण काय होते, स्थायू रूपामध्ये आयनिक बंध कसे असतात, चिटकून असतात.
पण जेव्हा पाण्यामध्ये विरघळायला सुरुवात होती त्यावेळी काय होणार आहे, पाण्याचे रेणू आयनांच्या मध्ये घुसणार आहेत, म्हणजे हा जो दोन्ही घट्ट चिटकलेले त्याच्या मध्ये मध्ये जाऊन पाण्याचा रेणू बसणार आहे, त्यामुळे ते काय होणार आहेत, हे दोन्ही सेपरेट होणार आहेत। म्हणून काय सांगायचं आहे, जलीय द्रावण तयार होताना आयनिक संयुगाचे विचरण होते। अशा पद्धतीनं आज आपण आयनिक संयुग आणि जलीय द्रावण म्हणजे काय हे आज पाहिलेलं आहे।